गणेशोत्सवाच्या अर्थात गणपतीच्या स्थापनेसाठी आपण पूजा करत आहोत. कुठल्याही देवतेच्या पूजेच्या आरंभी आपण कुलदेवतेचा आशीर्वाद घेत असतो. त्यानुसारच आपण आपल्या कुलदेवतेला सर्वप्रथम नारळ विड्या ठेवून कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊया. तत्पूर्वी आपल्या स्वतःच्या कपाळावरती अर्थात कुंकुमतिलक धारण करणार आहोत, त्याची सुरुवात करीत आहोत. हरि ओम करोतु स्वस्ते ब्रह्मा स्वस्ति वापि द्विजातयः सरीसृपाश्च ये श्रेष्ठास्तेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा स्वाहा स्वधा शची चैव स्वस्ति कुर्वन्तु ते सदा लक्ष्मीररुन्धती चैव कुरुतां स्वस्ति ते सदा. आपण कुलदेवतेला प्रथम नारळ विड्या ठेवून देवाच्या मध्ये असलेल्यातली शंख आणि घंटा आपल्या इथे पूजेसाठी म्हणून घेऊन या. जेव्हा आपण आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून जातो त्यावेळेला दोन विड्यांची पानं, एक सुपारी, एक नाणं आणि श्रीफल अर्थात नारळ असं देवाच्या पुढ्यात घेऊन जायचं आहे. देवाच्या पुढ्यात देवाला नमस्कार करायचा आणि तदनंतर दोन विड्याची पानं, सुपारी आणि नारळ असं एकत्र देवाच्या पुढ्यात ठेवून परत एकदा नमस्कार करायचा. ज्या तामणामधून आपण ते घेऊन गेलेलो असतो ते तामण पूर्णपणे रिकामं झालेलं असलं पाहिजे. त्या रिकाम्या तामणामध्ये देवाच्या पुढ्यातील शंख आणि घंटा असं आपण घेऊन अर्थात ग्रहण करून पुन्हा परत आपण आपल्या पूजास्थानी प्रवेश करायचा आहे. आपण तिथपासून पूजेला आरंभ करतो आहे. कुलदेवतेसाठी आपण जेव्हा नारळ विडा काढू त्यावेळेला दोन विड्याची पानं, सुपारी आणि नारळ असं आपल्या देवाच्या समोर घेऊन जायचं आहे. देवाच्या पुढ्यात दोन विड्याची पाने, सुपारी आणि नारळ हे तिन्ही देवा शेंडी देवाच्याकडे, देठ देवाच्याकडे असं करून काढून ठेवायचे आहे. रिकाम्या तामणामध्ये देवाच्या पुढील शंख आणि घंटा तामणामध्ये घेऊन देवांना नमस्कार करून शंख आणि घंटेसहित आपल्याला देवाच्या पूजेच्या ठिकाणी परत उपस्थित व्हायचे आहे. गणेश स्थापनेसाठी लागणाऱ्या पूजा साहित्याची यादी अर्थात गणेश पूजनेसाठीचं पूजा साहित्य, हळद, कुंकू, गंध, अक्षता, फुलं, दुर्वा, तुळशी, बेल, पत्री, गुलाल, बुक्का, अष्टगंध, शेंदूर, अबीर, वस्त्र, जानवीजोड, गुळखोबरं, विड्याची पाने 12, सुपाऱ्या 6, 6 नाणी, फळे 5, नारळ 2, पंचामृत, त्यामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर, त्याचप्रमाणे लागणारी भांडी अर्थात त्यासाठीची उपकरणी, तामण, पदीभांडं, कलश, तुपाचे निरांजन, तेलाचा दिवा. आपण देवाकडून घेऊन आलेल्यातला शंख आणि घंटा देवाच्या पुढ्यात ठेवायची आहे. देवाच्या कडे आपण तोंड करून बसलेले आहात. आपली घंटा उचलून आपल्या डाव्या हाताच्या समोर कोपऱ्याला ठेवावीत. शंख उजव्या बाजूला ठेवावात. डाव्या हातामध्ये पळी घ्यायची, त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे, पाणी प्यायचं आहे, असं 3 वेळेला पाणी प्यावत. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. चौथ्यांदा आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घेऊन पाणी सरळ तामणामध्ये सोडून द्यावेत. ओम गोविंदाय नमः. पुन्हा परत असंच करायचे आहे. या संपूर्ण कृतीस आचमन असे म्हणतात. परत एकदा डाव्या हातावरून उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचे, पाणी प्राशन करायचे किंवा प्यायचे आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. आपला हात कोरडा करून घ्या. मनामध्ये आता विष्णूचं स्मरण करायचे आहे. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः,
ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः। मनामध्ये सूर्याचं स्मरण करावं। यो देवस्सवितास्माकं धियो धर्मादिगोचरे प्रेरयेत्तस्य तद्वर्गस्तद्वरेण्यमुपास्महे। आपल्या उजव्या हातामध्ये मी आपणास अक्षता देतो आहे, त्या घ्याव्या। मनामध्ये गणपतीचं, त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेचं, ग्रामदेवतेचं, स्थानपुरुषाचं, त्याचप्रमाणे आपल्या सद्गुरूंचं मनामध्ये स्मरण करावं। श्रीमन महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातापितृभ्यां नमः, लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। अविघ्नमस्तु। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः, लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूम्रकेतुगणाध्यक्षो बालचन्द्रो गजान्नः। द्वादशैतानि नामानि यपठेन् शृणुयादपि, विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं, येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहपुंसरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः, येषामिन्दिवरश्यामोहृदयस्थो जनार्दनः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौं सर्वकार्यार्थसिद्धये, अभीप्सितार्थसिद्धर्थं पूजितो यस्सुरासुरैः। सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वेष्वारम्भकार्येषु त्रयस्ति भुवनेश्वरः, देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशा न जनार्दनाः। तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च, योगश्च कर्णं चैव सर्वविष्णुमयं जगत्। अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एवं गुण विशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ। नमस्कार। आपणास आताच्या ह्या संपूर्णाख्या गणेश पूजनाचा संकल्प करायचा आहे, म्हणायचे आहे मम आत्मनः, श्रुती स्मृती, पुराण उक्त फल प्राप्त्यर्थम, श्री परमेश्वर प्रीत्यर्थम। नमस्कार यजमान। आपणास आता आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे। आपल्या गोत्र जर का आपणास माहीत नसेल तर सर्वस्वी काश्यप गोत्राचा उल्लेख करावा असं शास्त्र सांगतं, त्यानुसार आपण आपला काश्यप गोत्र किंवा आपल्या गोत्राचा उल्लेख करावा। गोत्र उच्चार गोत्रे उत्पन्न, आपल्या स्वतःच्या नावाचा उच्चार करावा। भूषण नंदकुमार आडकर। नामा यजमानो अहम, अस्माकं सकल कुटुंबानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि प्राप्तिपूर्वक मन इच्छित सकल अवाप्ति अर्थौच समस्त अभ्युदय अर्थौच मन इच्छित मनोकामना सिद्धिपूर्वक प्रतिवार्षिक विहितम श्री पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा मीलित उपचार द्रव्यपूर्वक ध्यान आवाहनादि षोडश उपचार पूर्वक पूजन अहम करिष्ये।
आपल्या उजव्या हातातील अक्षतांवरती डाव्या हातातले पळीमध्ये पाणी भरून घेऊन त्या अक्षतांसहित पाणी तामनामध्ये सोडायचे आहे. हातातील अक्षदा जायला लागेल तेवढं पाणी आपण वरून सोडू शकता. आदौ निर्विघ्नता सिद्धार्थं महागणपती स्मरणपूर्वक प्राणप्रतिष्ठा अहंकरिष्ये. यजमान, आपणास सर्वप्रथम कलशाचं पूजन आधी करायचे आहे. कलश आपला समोर घ्यावा. आपणास देत असलेल्यातलं गंध अक्षत फूल आपल्या हातामध्ये घ्यावं, ते कलशाच्या आतमध्ये टाकावं, आपला हात ठेवून कलश झाकावात. कलशस्य मुखे विष्णू, कंठे रुद्रसमाश्रितः, मूले तत्र स्थितो ब्रह्मा, मध्ये मातृगणा स्मृताः, कुक्षौत सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा, ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः, अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः, अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं धृतक्षयकारकाः, गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु, कलशनाथाय नमः, समस्तोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि, नमस्करोमि. हात काढून घ्या, कलशाला नमस्कार करावा. यजमान, आपणास आता शंखाचं पूजन करायचं आहे. शंखामध्ये दोन पया पाणी भरून ठेवावेत. शंखादौ चंद्रदेवत्वं कुक्षौ वरुणदेवता, पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती, त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णो नाविद्रुतं करे, नमतः सर्वदैवैश्च पांचजन् नमो नमोऽस्तु ते. हे शंखाला गंध फूल वहावत, शंखाला नमस्कार करावा. शंखनाथाय नमः, समस्तोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि, नमस्करोमि. यजमान, आता आपणास घंटेची पूजा करायची आहे. सर्वप्रथम घंटा आपल्या उजव्या हातात घेऊन ती वाजवावीत आणि जागेवरती ठेवावीत. आगमार्थं तु देवानां, गमनार्थं तु राक्षसां, पूर्वे घंटार्वं तत्र देवता वानलक्षणं. घंटेस गंध अक्षता फूल वहावेत आणि घंटेस नमस्कार करावात. घंटिका देव्यै नमः, समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि, नमस्करोमि. यजमान, आपणास असलेल्या तेलाच्या दिव्याची अर्थात समईची पूजा करायची आहे. आपणास देत असलेले गंध अक्षत फूल समईस वहावेत आणि दिव्यास नमस्कार करावात. हात जोडून दिव्याची प्रार्थना करावी. भूदीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्येह, आरोग्यं देहि पुत्रांश दीपकाय नमोऽस्तु ते. दीपनाथाय नमः, समस्तोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि, नमस्करोमि. यजमान, आता आपण संपूर्ण जे पूजा साहित्य आहे त्याचं शुद्धीकरण करणे अपेक्षित आहे. त्यानुसार आपल्या डाव्या हातामध्ये पळी घेऊन त्यातील पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यावेत आणि ते पाणी सर्वच्या सर्व पूजा साहित्यावरती प्रोक्षण करावेत. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्था अंगतोपि वा, यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरः शुचिः. यजमान, आपणास मनामध्ये पुंडरीकाक्षाय नमः असे म्हणायचे आहे. यजमान, आता आपणास गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेची सुरुवात करायची आहे. त्यासाठी म्हणून आपला डावा हात आपल्या स्वतःच्या हृदयावर ठेवावात आणि उजवा हात गणपतीच्या हृदयाशी स्पर्श करावात. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा ऋषयः, ऋग् यजुः सामाथर्वाणि छन्दांसि, प्राप्राण शक्तिं देवता, आं बीजं ह्रीं शक्तिं क्रौं कीलकम्, अस्यां मृद्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. आं ह्रीं क्रौं अं यं रं रं लं वं शं सं सं हं लं क्षं अः क्रोरीमां हंसः सोऽहम्, अस्या मूर्तौ प्राणयप्राणाः. आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं सं सं हं लं क्षं अः क्रोरीमां हंसः सोऽहम्, अस्यां मूर्तौ जीव इह स्थितः. आं ह्रीं क्रौं
अम यम रम लम वम शं सम सम हम लम क्षम अह क्रोरीमां हंसः सोहम अस्या मूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ् मनस्त्वक् चक्षुक्षोत्र जिह्वा घ्राण पाणि पाद पायु उपस्थानि हैवागत्य सुखं चरन् तिष्ठन्तु नमः। यजमान, आपणास मनात 15 वेळेला गम ह्या गणेश बीजाचा उच्चार करायचा आहे। गणपतीच्याही आपल्याप्रमाणे सर्व संस्कारांसाठी म्हणून 15 वेळेला मनामध्ये गम या बीजाचा उच्चार करावा। यजमान, आता आपण मूर्तीच्या हृदयाशी असलेल्यातला हात बाजूला करावात आणि दोन्ही हात जोडून मनामध्ये गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेची प्रार्थना करावी। रक्ताम्बोधिस्तपोतो लसदरुण सरोजाधिरूढा कराब्जैः पाशङ्को दण्डभिक्षत् भवमतगणमाप्यङ्कुश पञ्च बाणां बिभ्राणा श्रुक्कपालं त्रिनयनलसिता पीनवक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तिपरानः प्राणप्रतिष्ठा देवतायै नमः। समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि। यजमान, देवाच्या दोन्ही डोळ्यांना आपण तूप लावून देवाच्या दोन्ही प्राणप्रतिष्ठा पूर्ण करायची आहे। प्राणप्रतिष्ठा देवताय नमः। नेत्रोन्मीलनं कुर्यात्। आपल्या हातातली दुर्वा समोरच्या तांबणामध्ये सरळ फक्त सोडून द्यावीत। यजमान, आपणास गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेची पूजा करायची आहे, त्यासाठी म्हणून गणेशास गंध अक्षत फूल मी आपणास देईन, ते गणेशास अर्पण करावेत। प्राणप्रतिष्ठा देवताय नमः। गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। प्राणप्रतिष्ठा देवतायै नमः। हरिद्रादिकुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। प्राणप्रतिष्ठा देवतायै नमः। यथा ऋतुकालोद्भव प्राप्तपुष्पं समर्पयामि। यजमान, आपणास प्राणप्रतिष्ठेसाठी म्हणून गणेशाच्या पायापाशी अगरबत्ती ओवाळायची आहे। प्राणप्रतिष्ठा देवताय नमः। धूपं आग्रहापयामि। अगरबत्ती जागेवरती परत ठेवावीत। यजमान, आपणास प्राणप्रतिष्ठेसाठी म्हणून गोल खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। एक पदीभर पाणी गणेशाच्या समोर जमिनीवरती घालावेत, त्याचा चौकोन करावात। गोल खोबऱ्याची वाटी त्या जागेवरती ठेवावीत। डाव्या हातामध्ये पळी घेऊन पळीतील पाणी उजव्या हातावरून सरळ तांबणामध्ये एकदा सोडावेत। पुन्हा परत एकदा हातामध्ये एक पदीभर पाणी ग्रहण करावेत। प्रसादाच्या भोवताली पाणी अलगच प्रोक्षण करावेत। पुनश्च एकदा आपला हात प्रसादास उजवा हात स्पर्श करून ठेवावात। प्राणायो नमः। अपानायो नमः। व्यानायो नमः। उदानायो नमः। समानायो नमः। ब्रह्मणे नमः। प्रसादास स्पर्श केलेला हात बाजूस करावा। आपल्या डाव्या हातामधील पळी घेऊन पळीतील पाणी उजव्या हातावरून सरळ तांबणामध्ये सोडावेत। हीच कृती अजून 3 वेळेला परत करावी। उत्तरापोषणं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि। यजमान, आपणास गणेशासाठी गंध फूल वाहायचे आहे। प्राणप्रतिष्ठा देवताय नमः। गंधपुष्पं समर्पयामि नमस्करोमि। यजमान, आपल्या उजव्या हातामध्ये पळी घ्यावी। पळीमध्ये पाणी भरून घ्यावे। पुढील देवाच्या पुढ्यात मांडल्यातल्या 4 विड्यांपैकी एका विड्यावरती पाणी सोडावेत। प्राणप्रतिष्ठा देवताय नमः। मुखवासार्थे पूगीफलतांबूलं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि नमस्करोमि। प्राणप्रतिष्ठा देवताय नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि। यजमान, डाव्या हातामध्ये पळी घेऊन पळीमध्ये पाणी भरून घ्यावेत। उजव्या हातावरून पाणी सरळ तांबणामध्ये सोडून द्यावेत।
अनेन यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मीलित उपचार द्रव्यपूर्वक प्राणप्रतिष्ठा पूजनेन तेन श्री प्राणप्रतिष्ठा देवता प्रियंता। यजमान, आता आपणास गणपतीची संपूर्ण षोडशोपचार पूजा करायची आहे। सर्वप्रथम आपल्या हातामध्ये मी दुर्वा देतो, त्या हातात धराव्यात आणि मनामध्ये गणपतीची प्रार्थना करावीत। या दुर्वांसाठी कुठल्याही प्रकारची संख्या नाही, एक दुर्वा घेतली तरी चालू शकतं किंवा आपण जेवढ्या आवडतील तेवढ्या दुर्वा घेतल्या तरी चालू शकतात। देठ देवाकडे करायची आहेत, देठ आपल्या मन हातात धरा, मनामध्ये गणपतीची प्रार्थना करायची आहे। प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्वहरो निबुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। यजमान, आपणाला माझ्याबरोबर म्हणायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, सिद्धिविनायकाय नमः। आपल्या हातातील दुर्वा गणपतीच्या शिरावरती अर्थात डोक्यावरती व्हायच्या आहेत। गं गणपतये नमः, सिद्धिविनायकाय नमः। ध्यायामी चिंतयामी ध्याये ध्यानार्थे समस्तोपचारार्थे आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी। यजमान, आपल्या हातामध्ये मी आपणास अक्षता देतोय, मनामध्ये गणपतीला आपल्या घरामध्ये बोलवण्यासाठी म्हणून अक्षता गणपतीला व्हायच्या आहेत। माझ्याबरोबर आपण देखील मंत्र म्हणू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, गणपतये नमः, सिद्धिविनायकाय नमः, आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि, नमस्करोमि। यजमान, आपल्या गणेशाला आपल्या घरामध्ये आसनस्थ होण्यासाठी अर्थात बसण्यासाठी म्हणून जागा यासाठी म्हणून आपण मखर जरी त्याच्यामध्ये गणेशाला दिलेलं असलं तरी तिथे त्याला बसण्यासाठी म्हणून आपण गणेशाला अक्षता व्हायच्या आहेत। आपण माझ्याबरोबर परत एकदा मंत्र म्हणू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, गणपतये नमः, सिद्धिविनायकाय नमः, आसनार्थे अक्षतान् समर्पयामि, नमस्करोमि। यजमान, आले आपण ज्याप्रमाणे बाहेरून आल्यानंतर पाय धुतो त्याप्रमाणे गणेशाला देखील पाय धुण्यासाठी म्हणून पाणी द्यायचे आहे। आपण आपल्या डाव्या हातामध्ये पळी घ्या, पळीमध्ये पाणी भरून घ्या। मी आपल्या उजव्या हातामध्ये जे फूल देतो त्या फुलाने देवाच्या दोन्ही पायांवरती पाणी शिंपडायचे आहे। पुन्हा परत एकदा आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, गणपतये नमः, सिद्धिविनायकाय नमः, पादयोः पाद्यं समर्पयामि। यजमान, ज्याप्रमाणे आपण बाहेरून आल्यानंतर आपण आपले स्वतःचे तोंड धुतो त्याप्रमाणे गणेशाला देखील आपण तोंड धुण्यासाठी म्हणून गंध अक्षत फूल युक्त पाणी आपण गणेशाला देणार आहोत। त्यासाठी म्हणून आपल्या डाव्या हातामध्ये पळी घ्यावीत, पळीमध्ये पाणी भरून घ्यावेत आणि फुलाने ते पाणी देवाच्या चारही हातांवरती शिंपडायचे आहे। एका फुलाला गंध घेऊन अक्षतांमध्ये बुडवून ते पाणी ते फूल पळीमध्ये बुडवावे, त्या फुलाने देवाच्या चारही हातांवरती पाणी शिंपडायचे। आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, गणपतये नमः, सिद्धिविनायकाय नमः, हस्तयोः गन्धाक्षतपुष्पयुक्त अर्घ्यं समर्पयामि। हातातील फूल आणि पाणी दोन्ही विसर्जित करावेत। आपण ज्याप्रमाणे आचमन करतो त्याप्रमाणे गणेशाला देखील आचमनासाठी द्यायचे आहे। आपण परत एकदा डाव्या हातामध्ये पळी घ्या, पळीमध्ये पाणी भरून घ्या। मी आपणास देतो ते गंध फूल त्या पाण्यामध्ये मिक्स करा आणि
ते पाणी गणेशाच्या चारही हातांवरती परत एकदा प्रोक्षण किंवा शिंपडायचे आहे. आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः हस्तयोः आचमनीयं समर्पयामि. हातातील फूल आणि पाणी दोन्हीही तामनामध्ये विसर्जित करावेत. यजमान, आपण ज्याप्रमाणे स्नान करतो त्याप्रमाणे आपण गणेशास देखील स्नान घालावयाचे आहे. त्यासाठी म्हणून परत एकदा आपण आपल्या डाव्या हातामध्ये पळी घ्यावी, पळीमध्ये पाणी भरून घ्यावे. मी आपल्या हातामध्ये फूल देतो, त्या फुलाने देवाच्या डोक्यापासून पायापर्यंत असे पाणी शिंपडावेत. आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः स्नानीयं समर्पयामि. हातातील फूल आणि पाणी याचे आपण तामनामध्ये विसर्जन करावेत. यजमान, आपणास गणेशासाठी पंचामृत स्नान घालायचे आहे. त्यातील सर्वप्रथम दुधाचे स्नान. मी आपल्या उजव्या हातामध्ये फूल देतो, त्या फुलाने गणेशास दूध प्रोक्षण करावे. ते फूल नंतर गणेशास अर्पण करावे. त्यावेळेस आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः पयस्नानं समर्पयामि नमस्करोमि. यजमान, आपण दुधाचे स्नान देवास अर्पण केले आहे. त्यानंतर शुद्ध पाण्याचे स्नान आपणास गणेशास अर्पण करायचे आहे. परत एकदा आपल्या डाव्या हातामध्ये पळी घ्यावी, पळीमध्ये पाणी भरून घ्यावेत. उजव्या हातात मी आपणास फूल देतो, त्या फुलाने पाणी गणेशावरती डोक्यापासून पायापर्यंत प्रोक्षण करायचे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. हातातील फूल आणि पाणी हे दोन्ही तामनामध्ये विसर्जित करावेत. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः पयस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि समस्त उपचारार्थे नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि. यजमान, पंचामृतातील दुसरे स्नान अर्थात दह्याचे स्नान आपणास गणेशास अर्पण करायचे आहे. मी आपल्या हातामध्ये फूल देतो, त्या फुलाने दही ग्रहण करून गणपतीवरती प्रोक्षण करावयाचे आहे. आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः दधिस्नानं समर्पयामि. आपल्या हातातील फूल गणेशाचरणी अर्पण करावे. यजमान, आपण दह्याचे स्नान घातल्यानंतर गणेशास शुद्ध पाण्याचे स्नान घालायचे आहे. त्यासाठी म्हणून आपल्या डाव्या हातामध्ये पळी भरून घ्या, पळीमध्ये पाणी घेऊन उजव्या हातात हे फूल घ्या आणि देवाला डोक्यापासून पायापर्यंत पाणी शिंपडायचे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. हातातील पाणी आणि फूल तामनामध्ये विसर्जित करावेत. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि समस्त उपचारार्थे नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि. यजमान, आपणास आता गणेशास तुपाचे स्नान घालायचे आहे. त्यासाठी म्हणून मी आपल्या हातामध्ये फूल देत आहे. हे तुपात बुडून पहिल्याप्रमाणे गणेशाच्या डोक्यापासून पायापर्यंत तूप शिंपडायचे आहे. मनामध्ये माझ्यासहित आपण मंत्र म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः घृतस्नानं समर्पयामि. यजमान, आता गणेशास घृतस्नान घातल्यानंतर परत एकदा शुद्ध पाण्याचे स्नान घालायचे आहे. आपण आपल्या डाव्या हातामध्ये पळी घ्यावीत, पळीमध्ये पाणी भरून घ्यावे. ह्या फुलाने गणेशास डोक्यापासून पायापर्यंत असे पाणी शिंपडायचे आहे.
वक्रतुंड महाकायो सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः। हातातील पाणी आणि फूल तामनामध्ये सोडायचे आहे। हात जोडून मनामध्ये गणपतीची प्रार्थना, गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः। घृतस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि, शुद्धोदकस्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि, समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि, नमस्करोमि। यजमान, आता गणेशास चतुर्थ स्नान अर्थात चौथे स्नान हे मधाचे घालायचे आहे, त्यासाठी मी आपल्या हातामध्ये फूल देतो। त्या फुलाने परत गणेशाच्या डोक्यापासून पायापर्यंत आपणास मध प्रोक्षण करायचा आहे। आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। फूल गणेशास अर्पण करावे। गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः, मधुस्नानं समर्पयामि नमस्करोमि। यजमान, गणेशास चौथे स्नान घातल्यानंतर परत एकदा शुद्ध पाण्याचे स्नान घालायचे आहे। आपण आपल्या डाव्या हातामध्ये पदी घ्यावी, पदीमध्ये पाणी भरून घ्यावीत। या फुलाने परत एकदा गणेशाच्या डोक्यापासून पायापर्यंत पाणी शिंपडायचे आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हातातील फूल आणि पाणी या दोन्ही विसर्जित कराव्यात। गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः, मधुस्नानं समर्पयामि मधुस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि, शुद्धोदकस्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि, समस्त उपचारार्थे नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि। यजमान, आता गणेशास पाचवे अर्थात पंचम स्नान हे साखरेचे घालायचे आहे, त्यासाठी मी आपल्या उजव्या हातामध्ये फूल देत आहे, ते घ्यावेत। फुलास साखर लागत नसल्यामुळे प्रथम मधात किंवा तुपात आधी पहिल्यांदा फूल बुडवून घ्या, मग त्यास साखर लागेल। त्या साखरेचे गणेशाच्या शिरापासून पायापर्यंत स्नान घालावयाचे आहे। आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। फूल गणेशास अर्पण करावे। गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः, शर्करास्नानं समर्पयामि नमस्करोमि। यजमान, परत आता गणेशास पाचवे साखरेचे स्नान घातल्यानंतर शुद्ध पाण्याचे स्नान घालावयाचे आहे। परत एकदा आपल्या डाव्या हातामध्ये पदी घ्यावीत, पदीमध्ये पाणी भरून घ्यावेत। आपल्या उजव्या हातामध्ये मी फूल देतो आहे, त्याने पाणी परत एकदा गणेशाच्या शिरापासून ते पायापर्यंत पाणी प्रोक्षण करायचे आहे। गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः। आपल्या हातातील फूल आणि पाणी दोन्ही तामनामध्ये विसर्जित करावेत। गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः, शर्करास्नानं समर्पयामि शर्करास्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि नमस्करोमि। यजमान, आता गणेशास सहावे स्नान आपण गंधयुक्त पाण्याचे घालायचे आहे, त्यासाठी म्हणून आपल्या डाव्या हातामध्ये पदी घ्यावीत, पदीमध्ये पाणी भरून घ्यावेत। मी आपल्या फुलासहित गंध देत आहे, ते त्या पाण्यामध्ये एकत्र करावे। फुलाने ते पाणी गणेशास डोक्यापासून पायापर्यंत असं प्रोक्षण करायचे आहे। तुम्ही माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः। आपल्या हातातील फूल गणेशास अर्पण करावे, आपल्या हातातील पाणी सरळ तामनामध्ये विसर्जित करावे। परत एकदा डाव्या हातामधील पदीमध्ये पाणी भरून घ्यावेत। उजव्या हातामध्ये हे फूल घ्यावेत, या फुलाने परत दोन वेळेला देवाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत पाणी शिंपडावे।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः। आपल्या हातातील फूल आणि पाणी दोन्ही विसर्जित करावेत। गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः। षष्ठ्योऽर्थे गंधोदकस्नानं समर्पयामि गंधोदकस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि नमस्करोमि। यजमान, आता गणेशास मी देतो ते गंध अक्षत आणि फूल गणेशास अर्पण करावे। आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः गंधाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्करोमि। यजमान, आता मी आपणास देत असलेल्यातले फूल देखील गणेशास अर्पण करावे की ज्या फुलांस मी हळद आणि कुंकू असे ग्रहण केलेले आहे। आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः हरिद्रादिकुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि नमस्करोमि। यजमान, आता मी आपणास फूल देत आहे ते गणेशास अर्पण करावे। गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः यथा ऋतुकालोद्भव प्राप्तपुष्पं समर्पयामि नमस्करोमि। यजमान, आता गणेशास त्याच्या चरणाशी आपल्याला अगरबत्ती ओवाळायची आहे। आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः धूपं आग्रहापयामि। अगरबत्ती जागेवर ठेवावी। आपल्या डाव्या हातामध्ये परत एकदा पदी घ्यावीत। पदीभर पाणी आपल्या उजव्या हातावरून सरळ तामनामध्ये सोडून द्यावेत। माझ्याबरोबर आपण मंत्र म्हणू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः दीपार्थे नीरांजनदीपं दर्शयामि नमस्करोमि। यजमान, आता आपणास पंचामृताचा नैवेद्य गणेशास अर्पण करावयाचा आहे। आपण मगासप्रमाणे जमिनीवरती एक पदीभर पाणी घालावेत, त्याचा चौकोन करावात। सर्व पंचामृत एकत्रित केलेले गणेशास अर्पण करावयाचे आहे। आपल्या हातामध्ये पाणी घ्यावेत, डाव्या हातावरून उजव्या हातामध्ये पाणी घ्यावेत। हातातील पाणी पंचामृताच्या भोवताली प्रोक्षण करावे। आपला हात पंचामृताच्या द्रोणास स्पर्श करून ठेवावात। प्राणायो नमः अपानायो नमः व्यानायो नमः उदानायो नमः समानायो नमः ब्रह्मणे नमः। हात बाजूस करावात। आपल्या डाव्या हातामध्ये एक पदीभर पाणी घेऊन आपल्या उजव्या हातावरून सरळ तामनामध्ये सोडावयाचे आहे। नैवेद्यमध्ये पाणीयं समर्पयामि। पुन्हा परत एकदा आपल्या हातामध्ये पाणी घ्यावेत आणि नैवेद्याच्या द्रोणाच्या भोवताली पाणी प्रोक्षण करावेत। पुनर्नैवेद्या, आपला हात परत एकदा द्रोणास स्पर्श करून ठेवावात। प्राणायो नमः अपानायो नमः व्यानायो नमः उदानायो नमः समानायो नमः ब्रह्मणे नमः। हात बाजूस करावात। आपल्या हातावरून चार वेळेला पाणी सरळ तामनामध्ये सोडायचे आहे। गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि। यजमान, मी आपणास फुलास गंध लावून देत आहे ते गणेशाच्या चरणाशी अर्पण करावेत। आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः क्रोधवर्तनार्थे सपुष्पचंदनं समर्पयामि। यजमान, आपण उजव्या हातामध्ये पदी
घ्यावीत, पळीमध्ये पाणी भरून घ्यावेत आणि एका विड्यावरती पाणी सोडावेत. गं गणपतये नमः, सिद्धिविनायकाय नमः. आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गं गणपतये नमः, सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि, नमस्करोमि. यजमान, मी आता आपल्या हातामध्ये फुलं देत आहे, ती घ्यावीत. मनामध्ये गणपतीची प्रार्थना करायची आहे. आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गं गणपतये नमः, सिद्धिविनायकाय नमः. मंत्रपुष्पार्थे मंत्रपुष्पं समर्पयामि, आपल्या हातातील फुले गणेशाच्या चरणी अर्पण करावयाची आहेत. डाव्या हातामध्ये पळी घ्यावीत, पळीमध्ये पाणी भरून घ्यावेत. उजव्या हातावरून ते पाणी सरळ तांबणामध्ये सोडून द्यायचे आहे. मनामध्ये गणेशाची परत एकदा प्रार्थना करावीत. अनेन यथाशक्ती यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यपूर्वक ध्यान आवाहन आदी षोडश उपचार अंगत्वेन पूर्वपूजनेन तेन श्री सिद्धिविनायक महागणपती प्रियंता. यजमान, आता आपण गणेशास महाभिषेक स्नान घालण्यावयाचे आहे. त्यासाठी म्हणून गणेशाच्या वरती वाहिलेल्यातली सर्वच्या सर्व फुलं दुर्वा आपल्या हातामध्ये एकत्रित करून घ्यावीत, त्या फुलांचा वास घ्यावात आणि तांबणामध्ये विसर्जित करावीत. आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गं गणपतये नमः, सिद्धिविनायकाय नमः. उत्तरायां निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात्. यजमान, गणेशाच्या शिरावरती अर्थात डोक्यावरती वाहिलेल्या दुर्वा देखील आपण काढून घ्याव्यात आणि त्या तांबणामध्ये विसर्जित कराव्यात. यजमान, आता आपणास गणेशाला महाभिषेक स्नान अर्पण करावयाचे आहे. त्यासाठी आपल्या हातात असलेल्या दुर्वांनी गणेशास शिरापासून पायापर्यंत असं दुर्वांनी पाणी प्रोक्षण करायचे आहे. त्यावेळेला मी गणपती अथर्वशीर्ष पठन करणार आहे. आपण पाणी प्रोक्षण करावे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांतिशांतिशांतिः. नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं, ऋतं वच्मि, सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम्, अवश्रोतारम्, अवदातारम्, अवधातारम्, अवानूचान्नमवशिष्यम्, अवपश्चात्तात्, अवपुरस्तात्, अवोत्तरात्तात्, अवदक्षिणात्तात्, अवचोर्ध्वात्तात्, अवाधरात्तात्, सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपं नादस्सन्धानं सगहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणक ऋषिः निच्छृद्गायत्रीच्छन्दः गणपतिर्देवता. ॐ गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्.
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं कृदञ्जवरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिक्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः एतत् अथर्वशीर्षय्योधीते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वतः सुखमेधते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राधीयानो अपविघ्नो भवति धर्मार्धकाममोक्षञ्च विन्दति इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयं यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् यं काममधीते तन्तमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति स वागमी भवति चतुर्थ्या मनश्नं जपति स विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यं ब्रह्माद्यावरणं विद्यात् न विभेति कदाचनेति यो दूर्वाङ्कुरैर्यजति स वै श्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति यः साज्जः समिद्भिर्यजति स सर्वल्लभते स सर्वल्लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्राह्यित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति य एवं वेदा इत्युपनिषद् सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिश्शान्तिश्शान्तिः। यजमान, आपल्या हातातील दुर्वा आता गणेशाच्या चरणाशी अर्पण कराव्यात। यजमान, परत एकदा आपल्या डाव्या हातामध्ये पळी घ्यावीत, पळीमध्ये पाणी भरून घ्यावेत। मी आपल्या हातामध्ये जे फूल देत आहे त्या फुलाने गणेशास परत दोन वेळेला पाणी डोक्यापासून पायापर्यंत प्रोक्षण करायचे आहे। आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता। गंगणपतये नमः वक्रतुंड महाकायो सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः महाभिषेकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि। आपल्या हातातील फुलाचे आपण तामणामध्ये पाण्यासहित विसर्जन करू शकता। यजमान, आता गणेशास महाभिषेक स्नानानंतर मांगलिक अर्थात अत्तराच्या स्नानाचं आपण अर्पण गणेशास करणार आहोत। आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता। आपल्या हातातील फुलाला जे अत्तर आहे ते गणेशाच्या संपूर्ण शरीरास लावावेत। आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणा। वक्रतुंड महाकायो सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आपल्या हातातील फूल गणेशाच्या चरणाशी अर्पण करावे। यजमान, परत एकदा आपल्या डाव्या हातामध्ये पळी घ्या, पळीमध्ये पाणी भरून घ्यावेत आणि देवाच्या डोक्यापासून पायापर्यंत असे दोन वेळेला पाणी शिंपडावेत। आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः महाभिषेकस्नानान्तरेण कल्पीत उष्णोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि। यजमान, आपल्या हातातील उजव्या हातातील फूल आपल्या हातातच ठेवावेत, डाव्या हातातील पाणी तामणामध्ये विसर्जित करावेत, पळी जागेवरती ठेवून द्यावेत। आता आपल्या हातातील फूल शंखामध्ये बुडवावेत, त्यास येणारे पाणी गणेशावरती परत एकदा डोक्यापासून पायापर्यंत असे प्रोक्षण करावयाचे आहे।
आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. यजमान, आपल्या उजव्या हातातील फूल आपल्या हातातच ठेवावेत. डाव्या हातामध्ये परत एकदा पदी घ्यावीत, पदीमध्ये पाणी भरून घ्यावेत. उजव्या हातातील फूल पदीमध्ये बुडवून त्याला येणारे पाणी देवाच्या डोक्यापासून पायापर्यंत प्रोक्षण करावयाचे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. आपल्या हातातील फूल आणि पाणी तामनामध्ये विसर्जित करावेत. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. शंखोदकस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि, शुद्धोदकस्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि, नमस्करोमि. यजमान, आता गणेशास आपण स्थानापन्न करावयाचे आहे, त्यासाठी म्हणून आपल्या हातामध्ये अक्षता देतो, त्या घ्या आणि गणेशाच्या डोक्यावरून वाहा. आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः महाभिषेकस्नानांतरेण सुप्रतिष्ठितमस्तु. यजमान, आता आपण गणेशास महावस्त्र अर्थात कापसाचं वस्त्र अर्पण करावयाचे आहे. आपण माझ्याबरोबर परत मंत्र म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. कार्पासवस्त्रं समर्पयामि, नमस्करोमि. यजमान, आता आपणास गणेशास यज्ञोपवीत अर्थात जानवर परिधान करावयाचे आहे. मी आपणास त्यासाठी मदत करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि, नमस्करोमि. यजमान, आता गणेशास कापसाचं वस्त्र आणि जानवं दिल्यानंतर आचमनासाठी पाणी देण्याची पद्धत आहे, म्हणून आपण आपल्या डाव्या हातामध्ये पदी घ्यावीत, पदीमध्ये पाणी भरून घ्यावेत आणि उजव्या हातावरून एकापाठोपाठ एक याप्रमाणे दोन वेळेला पाणी सरळ तामनामध्ये सोडायचे आहे. आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. वस्त्र उपवस्त्रांतरेण आचमनीयं समर्पयामि, नमस्करोमि. यजमान, आता आपणास गणेशास चंदन अर्थात गंध अर्पण करायचे आहे. आपल्या रिंग फिंगर अर्थात करंगळीने देवाच्या कपाळाला गंध लावायचे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. यजमान, आता गणेशास अक्षता अलंकरणासाठी म्हणून अर्पण करावयाचे आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. यजमान, आता गणेशास हळद, कुंकू, गुलाल, अबीर आदी सर्व द्रव्य अर्पण करावयाची आहेत. आपल्या समोर हे मी ताट ठेवत आहे, त्यातील सांगेन त्या क्रमाने एक एक गोष्ट गणेशास अर्पण करावीत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. हरिद्रां समर्पयामि. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. कुंकुमं समर्पयामि. आता गुलाल, बुक्का आदी सर्व द्रव्य देवाच्या चरणाशी अर्पण करावेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि. ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे. नानापरिमलद्रव्यं ग्रहाण परमेश्वर सिद्धिविनायकाय नमः. नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि. हा अबीर वहावा.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न करो मे देव सर्व कार्येषु सर्वदा। यजमान आपण एकदा हात धुवून घ्या आणि हात वस्त्राने कोरडा करा। देवाच्या कपाळाला सेंदूर अर्पण करावा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः सिंदूरं समर्पयामि नमस्करोमि। गणपतीला लाल फूल गणपतीच्या डोक्यावरती वाहायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः यथा ऋतुकालोद्भव प्राप्त पुष्पं समर्पयामि नमस्करोमि। यजमान आता आपणास गणेशाच्या सर्व अंगाची पूजा करायची आहे। गणेशाच्या प्रत्येक अंगास स्पर्श करणं अशक्य आहे म्हणून आपल्या हातामध्ये अक्षता घ्याव्या आणि त्या गणेशावरती पूजयामी असा उच्चार केल्यानंतर अलगज अलगज सोडाव्यात। अक्षता आपल्या हातामध्ये घ्या। ओम गणेश्वराय नमः पादौ पूजयामि। ओम विघ्नराजाय नमः जानुने पूजयामि। ओम आखुवाहनाय नमः उरुः पूजयामि। ओम हेरम्बाय नमः कटिं पूजयामि। ओम लंबोदराय नमः उदरं पूजयामि। ओम गौरीसुताय नमः स्तनौ पूजयामि। ओम गणनायकाय नमः हृदयं पूजयामि। ओम स्थूलकर्णाय नमः कंठं पूजयामि। ओम स्कंदाग्रजाय नमः स्कंदौ पूजयामि। ओम पाशहस्ताय नमः हस्तौ पूजयामि। ओम गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामि। विघ्नहर्त्रे नमः ललाटं पूजयामि। सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामि। गणाधिपाय नमः सर्वांग पूजयामि। यजमान आता गणेशास प्रिय असलेल्यातली पत्री गणेशास अर्पण करायची आहे। त्यामध्ये जी आपणास सहज उपलब्ध आहे ती पत्री गणेशास अर्पण करायचे आहे। ज्यामध्ये दुर्वा आहेत, बेल आहे, तुळस आहे, आघाडा आहे, शमी आहे, केवडा आहे इत्यादी सर्व पत्री त्याप्रमाणे जे आपणास उपलब्ध असतील ती आपण गणेशास अर्पण करावयाची आहे। मी नावे घेत आहे, आपण गणेशास एक एक करत पत्र अर्पण करावेत। सुमुखाय नमः मालतीपत्रं समर्पयामि। गणाधिपाय नमः भृंगराजपत्रं समर्पयामि। उमापुत्राय नमः बिल्वदलपत्रं समर्पयामि। गजाननाय नमः श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि। लंबोदराय नमः बदरीपत्रं समर्पयामि। हरसूनवे नमः दत्तूरपत्रं समर्पयामि। गजकर्णाय नमः तुलसीदलपत्रं समर्पयामि। वक्रतुंडाय नमः शमीपत्रं समर्पयामि। गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि। एकदन्ताय नमः बृहतीपत्रं समर्पयामि। विकटाय नमः करवीरपत्रं समर्पयामि। कपिलाय नमः अर्कपत्रं समर्पयामि। गजदन्ताय नमः अर्जुनपत्रं समर्पयामि। विघ्नराजाय नमः विष्णुक्रांतपत्रं समर्पयामि। भटवे नमः दाडीमपत्रं समर्पयामि। सुराग्रजाय नमः देवदारुपत्रं समर्पयामि। भालचंद्राय नमः मरुपत्रं समर्पयामि। हेरम्बाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामि। चतुर्भुजाय नमः जातिपत्रं समर्पयामि। विनायकाय नमः केतकीपत्रं समर्पयामि। सर्वेश्वराय नमः अगस्तीपत्रं समर्पयामि नमस्करोमि। यजमान आता आधी गणेशाला आपण पुष्पमाला अर्थात हार अर्पण करायचा आहे।
माझ्याबरोबर आपण मंत्र म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. यथा ऋतुकालोद्भव प्राप्तपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. यजमान, आता गणेशास अगरबत्ती ओवाळायची आहे. अगरबत्ती ओवाळताना गणपतीच्या चरणाशी ओवाळायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. धूपं आग्रहापयामि. यजमान, आता आपणास गणपतीच्या चेहऱ्याच्या जवळ दिवा ओवाळायचा आहे, जेणेकरून गणपतीच्या चेहऱ्यावरचं दिव्याचं तेज आपण अधिकाधिक आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवू शकू. आपण माझ्याबरोबर मंत्र म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. दीपार्थे नीरांजनदीपं दर्शयामि. आता आपणास गणेशास प्रिय असलेल्यातल्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यासाठी म्हणून जमिनीवरती एक पदीभर पाणी घालून चौकोनी मंडल करावेत. आपल्या हातामध्ये पाणी घेऊन ह्या नैवेद्याच्या भोवताली पाणी फिरवायचे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. नैवेद्यार्थे मोदक नैवेद्यं निवेदयामि. त्वं ग्रहाण परमेश्वर प्राणायो नमः. अपानायो नमः. व्यानायो नमः. उदानायो नमः. समानायो नमः. ब्रह्मणे नमः. यजमान, आपला हात बाजूला करावात. उजव्या हातामध्ये पळी घ्यावी आणि पळीतील पाणी ह्या वरच्या कलशामध्ये घालावेत. परत एकदा हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यावेत आणि ह्या संपूर्ण प्रसादाच्या भोवताली पाणी प्रोक्षण करावे. पुनर्नैवेद्या प्राणायो नमः. अपानायो नमः. व्यानायो नमः. उदानायो नमः. समानायो नमः. ब्रह्मणे नमः. यजमान, परत एकदा आपल्या उजव्या हातामध्ये पळी घ्यावीत आणि पळीतील पाणी वरच्या कलशामध्ये भरावेत. असे चार वेळेला पाणी त्यामध्ये भरावयाचे आहे. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. बाजूला असलेल्या भांड्याचा त्याच्यावर आच्छादनासाठी म्हणून वापर करावयाचा आहे. गणपतीस मी आपणास देत असलेल्यातले गंधफूल गणपतीस वाहवयाचे आहे. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. करोद्वर्तनार्थे सपुष्प चंदनं समर्पयामि नमस्करोमि. यजमान, आता गणेशास प्रिय असलेल्यातल्या डाळिंब नारळ केळी आदी फलांचा भोग, अर्थात त्याला प्रिय असलेले विड्यांच्या पानासहित त्यास अर्पण करावयाचे आहे. उजव्या हातामध्ये पळी घ्यायची आहे आणि पळीमधील पाणी सर्व फळांवरती आणि उरलेल्या दोन विड्यांवरती आपण सोडायचे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. फलार्थे बहुबीजफलं समर्पयामि. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः. नारिकेळमहाफलं समर्पयामि नमस्करोमि. यजमान, आता गणपतीस प्रिय असलेल्यातल्या दुर्वांची, अर्थात 21 दुर्वांची जुडी 2 2 2 याप्रमाणे 10 वेळेला आणि नंतर 1 याप्रमाणे 21 अशा एकंदरीत दुर्वा गणेशास अर्पण करावयाच्या आहेत. मी समर्पयामि असं म्हटलं की 2 दुर्वा गणेशास अर्पण कराव्यात. गणाधिपाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि.
उमापुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि ओम अघनाशनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि विनायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि ईशपुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि एकदन्ताय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि इभवक्त्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि आकुवाहनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि कुमारगुरवे नमः दुर्वायुग्मं समर्पयामि आता शेवटची असलेल्यातली एक दुर्वा आपल्या हातामध्ये धरून ठेवा आपणास मनामध्ये गणपतीची प्रार्थना करावयाची आहे. गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्र गणाशन एकदंत भवक्त्रेत्री तथा मूषकवाहन विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक कुमारगुरवे नित्यं पूजने यप्रयत्नतः सिद्धिविनायकाय नमः दुर्वाङ्कुरपत्रं समर्पयामि नमस्करोमि. यजमान, आता गणपतीच्या पूजेच्या आरतीसाठी आपण सर्वांना येथे आमंत्रित करावे. यजमान, आता गणपतीच्या आरतीनंतर गणपतीसाठी म्हणून प्रदक्षिणा आणि साष्टांग नमस्कार आपणास करावयाचे आहे. आपण माझ्याबरोबर मंत्रपठण करताना उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे अशा प्रकारे प्रदक्षिणा आणि तदनंतर साष्टांग नमस्कार करावयाचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः प्रदक्षिणाभावेन प्रदक्षिणा नमस्कारं समर्पयामि. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गंगणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः साष्टांग नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि. यजमान, आता आपल्या गणेशाच्या पूजेच्या अंती गणपतीस प्रार्थनापूर्वक नमस्कार आणि अक्षता अर्पण करावयाच्या आहेत. मी आपल्या हातामध्ये अक्षता देतोय. हात जोडून मनामध्ये गणपतीची प्रार्थना करायची आहे. विनायक गणेशान सर्वदेव नमस्कृत पार्वती प्रिय विघ्नेश मम विघ्न निवारय आवाहनं न जानामि न जानामि तवाचरन् पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्याश्च तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे यस्य स्मृत्याचना मोक्त्या तपःपूजा क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णता याति सद्यो वन्दे तमच्युतं वक्रतुण्डमहाकायो सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गङ्गणपतये नमः सिद्धिविनायकाय नमः प्रार्थनार्थे प्रार्थनाक्षतान् समर्पयामि नमस्करोमि. यजमान, आपण केलेली सर्वच्या सर्व पूजा गणेशा चरणी अर्पण करावयाची आहे. त्यासाठी म्हणून आपल्या डाव्या हातामध्ये पळी घेऊन पळीतील पाणी उजव्या हातावरून सरळ तामनामध्ये सोडावे. वक्रतुंड महाकायो सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अनेन यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मीलित उपचार द्रव्यपूर्वक ध्यान आवाहनादि षोडश उपचार पूर्वक पूजनेन तेन श्री सिद्धिविनायक देवता प्रियन्ताम् तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. मङ्गलमूर्ति मौर्या.